गेल्या 14 वर्षापासून थोरात दाम्पत्य हे दिनदर्शिका तयार करत असून त्यावर शासकीय कार्यालयांचे फोन नंबर, लोकोपयोगी माहिती, दैनंदिन व्यवहारात लागणारे फोन नंबर आणि विशेष म्हणजे हे सर्व देताना हिंदू पंचांगप्रमाणे सण, तिथी, वार, जयंती, पुण्यतिथी तसेच सर्व इतर महत्वाचे दिवस यांची अधिकृत आणि परिपूर्ण माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका अर्चना थोरात आणि श्री समर्थ मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत थोरात यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे लोकार्पण श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपा पात्र शिष्य परमपूज्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. यावेळी कंठभूषण स्वामी संतोषगिरी महाराज, नगरसेविका अर्चना थोरात, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव उपस्थित होते. दत्त जयंतीला परमपूज्य माधवगिरी महाराज यांचा वाढदिवस असल्यानं त्याचे औचित्य साधत हा प्रकाशन सोहळा करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये विकास कामे करताना दुसरीकडे नागरिकांशी असलेला जनसंपर्क जोडण्याचे काम थोरात कुटुंबीय करत असून आपत्कालीन परिस्थितीत जर कोणाला संपर्क करायचा असेल तर या दिनदर्शिकेत पाहून ते सहजरित्या शक्य होणार असल्याचे नगरसेविका अर्चना थोरात यांनी सांगितले. आज जनार्दन स्वामी आश्रमामध्ये आमचा 14 वर्षापासूनचा जो दिनदर्शिकेचा प्रोग्राम असतो तो आज इथे संपन्न झालेला आहे. आमच्या दिनदर्शिकेच्या उद्घाटन प्रसंगी प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सगळ्या महिला मंडळ, सगळ्या संस्था असतात. पण आज कोरोनाच्या या काळामध्ये गर्दी टाळण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आश्रमात घेतलेला आहे. हा कार्यक्रम कालच करणार होतो पण काल इकडेही गर्दी असल्यामुळे तो आज आम्ही बाबांच्या हस्ते संपन्न केलेला आहे. आमच्या दिनदर्शिकेचं महत्त्व म्हणजे सर्व शासकीय कार्यालय, सर्व पदाधिकारी, महापालिकेसंदर्भात जे आरोग्य विभाग असो, डॉग व्हॅन असो, कुठल्याही कार्यालयाचे नंबर आम्ही त्यात आवर्जून टाकलेले आहे. त्यात प्राधान्य म्हणजे माझा स्वतःचा नंबर, स्थानिक 2-3 मेन पदाधिकारी, जेणेकरून एक नंबर नाही लागला तर दुसरा नंबर आपलं काम अर्जंटमध्ये करू शकतो, असे सर्व नंबर या कॅलेंडरमध्ये टाकलेले आहे. सरतं वर्ष सर्वांसाठी फार अवघड गेलेलं आहे पण येणाऱ्या नवीन वर्षासाठी मी सर्व नाशिककरांना, प्रभागातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते. ज्या जुन्या वर्षाचं सगळं विसरून नवीन वर्ष सगळ्यांना सुखासमाधानी आणि भरभराटीने जावो अशा सर्व मकर संक्रांती सर्वांना या सणाच्या शुभेच्छा देते. जय जनार्दन. आज जनार्दन स्वामी आश्रम येथे माधवगिरीजी महाराज आणि संतोषगिरीजी महाराज यांच्या हस्ते 2021 दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका अर्चनाताई चंद्रकांतजी थोरात यांच्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा इथे पार पडला. दिनदर्शिका आम्ही गेल्या 14 वर्षापासून हा उपक्रम राबवतोय आणि आमच्या दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांचे महत्वाचे नंबर त्यात आहे. या प्रसंगी भानुदास थोरात, भूषण जुन्नरे, संतोष चौघुले, जोंटी घुले, मयूर कराड, मंगेश वरतेडे, विजय काठे, धनंजय पळसेकर, रोहित चांदोडे, संतोष जेजूरकर, रोहित जेजूरकर, प्रथमेश पवार, कैलास शर्मा, दत्ता शिंदे, जयमाळी, हर्षल पाठक, मोरेकाका, संजय बनकर, विजय काठे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.